लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड, तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर। मोबाईल 98814 73 753। स्वतःला आपण पाहतो का सुसंस्कृत म्हणून घेण्याचं काम करतात। काय म्हणले हे तनपुरे कुटुंब फार सुसंस्कृत आहे, फार सुसंस्कृतून लोकांना बोलण्याचं काम करतात। कालचा सुसंस्कृतपणा अण्णा भास्करला जे काही धमकी दिली ती तुम्ही सगळ्यांनी मीडियाच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं आणि ऐकण्याचं सुद्धा काम केलं। मग खरं सुसंस्कृत कोण आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। आम्हाला सांगतात का कर्डिले साहेब गुंड हे कर्डिले साहेब दादागिरी करतात आणि माझे जे ॲफिडेविट करून घेल्यानंतर जे गुन्हे असतात ते वाचून दाखवण्याचं काम करतात। अरे तुमचे गुन्हे काय हे तर तुम्ही सत्याच्या माध्यमातून काय आणि गुन्हे दडपण्याचं काम मला स्वतः करण्याचं काम तुम्ही केलंय आणि आज मात्र तुम्ही सांगता का कर्डिले साहेब गुन्हेगार आहे। अरे तुम्ही मी नाही गुन्हेगार, मी गुन्हेगार आहे पण तुमच्यासारख्यासाठी मी गुन्हेगार शंभर टक्के आहे पण मी आपल्याला सांगतो। तर आज आपण पाहतो आपल्या अण्णा भास्कर तर तुम्हाला सांगतो का रेकॉर्डिंग केली एवढीच गोष्ट आहे, परंतु धनंजयने सांगितलं का तर माझ्याकडे रेकॉर्डिंगचा मोबाईल नाही। धनंजय तुम्हाला रेकॉर्डिंगचा मोबाईल देण्याचं काम मी करतो। म्हणजे तुम्हाला सांगतो का आज प्रत्येक आपण शहरामध्ये जर पाहिलं तर आमचा बोर्ड फाळला आम्ही कधी तिचा विचार केला नाही। शहरामध्ये कोणी जर कदाचित आपलं स्टेटस जर ठेवलं तर लगेचच तुम्हाला सांगतो का धमक्या येतात आणि धमक्यावरून आपला स्टेटस डिलीट करण्याचं काम करायला लागतं। एका कार्यकर्त्याने तर तुम्हाला सांगतो का नगरपालिकेत जो कार्यकर्ता काम करतोय आता त्याचं रामावर प्रेम असू शकतं। अरे हिंदू म्हणून तुम्हाला माहिती का रामावर त्याचा प्रेम असणं काय गैर नाही। त्याचं स्टेटस होतं का ते म्हणजे रामाचं स्टेटस अजिबात ठेवायचं नाही। मग त्याने रामाचं स्टेटस सुद्धा डिलीट करण्याचं काम केलंय, हे काय रामापेक्षा मोठे नाहीत। आणि आता राम तुम्हाला सांगतो का 23 तारखेला त्या लई दाखवून देण्याचं काम मला स्वतः 100% करण्याचं काम करणार। आता कालचं उदाहरण मी सांगतो, काल आमच्या शहरामध्ये तरुण मुलं आपण पंपलेट वाटायचं काम घराघरी बापाच्या कार्यक्रम करत होते, त्यांनी मागून गुंड पाठवण्याचं काम केलं आणि आमचे पंपलेट वाटणारे तुम्हाला सांगतो का गोळा केले ते आपल्या समोर सगळे फाडून टाकले आणि फाडून टाकल्यानंतर ते म्हणले इथं कुठल्या प्रकारचे पंपलेट वाटायचे नाही, ही आमचं शहर आहे आम्ही मालक येतं त्याचे, आम्ही ठरवणार काय करायचं काय नाही आम्ही निर्णय घेणार आहे। आणि मग आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आता निवडणुकीत संयम पाळा, कारण आता हे उद्या काय करते निवडून येण्यासाठी त्याचा मला भरोसाच वाटत नाही। मी तर कालच SP ला फोन केला आणि सांगितलं का मला संरक्षण द्या, ते कदाचित एखाद्या वेळेला तनपुरे येतील माझ्या पुढे कपडे काढतील उघडे होतील आणि म्हणतील कर्डिले साहेबांनी माझे कपडे फाडले, कदाचित एखाद्या महिलेला पुढं करतील आणि माझ्यावर काही बदनाम करण्याचा प्रयत्न करतील का काय, मला त्याची भीती वाटायला लागली। आता उद्या अशी आपल्याला कुठल्या सर्वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि मग तुम्हाला सांगतो का हे सगळ्या गोष्टी करण्याचं काम करतात। आता आपण पाहिलं काल तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती नाही, तिकडं शेरी चिखलटाण त्या लोक गावाकडे रात्री दोन तीन वाजता गेले, त्यांना सांगितलं का तुम्हाला मुडीच्या एकदा मी आमच्या भाषेत सांगतो जर कदाचित तुम्ही जर कदाचित मला जर मतदान नाही करायचं नसेल तर शांत बसायचं काम तुम्हाला करण्याचं काम करावं लागेल। आता हे गोरगरीब आदिवासी लोक घाबरतात, कुठं तक्रार देण्याचं काम होत नाही। आम्ही काल पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेल्यानंतर मग या बाजारला आता वाटून झाली आणि मग म्हणजे कर्डिले साहेबाच्या गावामध्ये आम्हाला पॉम्प्लेट वाटून दिली नाही। आणि मग गावाला जर पॉम्प्लेट वाटून दिली नाही तुम्ही उमेदवार जर कदाचित त्या प्रचारामध्ये होते तर तिथं धाक्याच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, तिथं त्याचं कंप्लेंट करायची, पोलीस आपल्याला काही कायदेशीर चौकशी करतील कारवाई करतील। आणि मग तुम्ही जर कदाचित ही भूमिका घेतली तर पर्यायी तुम्हाला सांगतो का संयमाला सुद्धा काही गोष्टीची मर्यादा राहते। आता संयम किती वेळाला पाळवायचा याचा विचार आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना ही गोष्ट नक्की लक्षात आली आता आपला पराभव होणारच आहे। मग दम देऊन काही होतंय का काय, त्यांना म्हणलं जेवढा दम लोकांना देतात तेवढे लोक जास्त आग्रेसर होऊन तुम्हाला सांगतो का मग त्यांना
करते ही खात्री मी या निमित्ताने देण्याचं काम करतोय. आता काय आश्वासनं दिले, काय केलं? वावर जांभळी सारखा जो काही फुलाचं आश्वासन दिलंय, काय वावर जांभळी दे जांभळ म्हणजे लोकांनी सांगावं. कधी तिथं का साधी चौकशी केली का? वांबोरी दुसऱ्या टप्प्याचं कधी चौकशी केली का? अहो, एक शिंगव्या गावच्या शेतकऱ्याने तुम्हाला सांगतो का, ऊस तोडला आणि तो फक्त माझ्या सभेला त्याचा फोटो कुणीतरी व्हायरल केला. त्याने तोडलं ते ऊस, तोडून ठेवलेला ऊस, त्याला सांगितलं हे करले साहेबाच्या घरी घेऊन जा. आणि मग मी तुम्हाला सांगतो का, त्याग कर लावणार मी सुद्धा घरीच खरोखर घेऊन आलो. परंतु तुम्हाला सांगतो का, त्याने ऊस सुद्धा नेण्याचं काम केलं नाही. वडिलाच्या नावाने कारखाना केला तो बंद केला, प्रसाद सुगरचा कारखाना चालू केला. आज कारखान्याच्या बाबतीत काय परिस्थिती आहे? आज आपण पाहिलं तर 2700 पेक्षा जास्त कुठल्या प्रकारचा भाव दिला नाही आणि 2700 भाव दिला नाही. आजही तुम्हाला सांगतो का, तिथं थपायचं जर म्हणलं तर शेतकऱ्याच्या अनेक तुम्हाला सांगतो का बिलं थकवण्याचं काम केलं. आज प्रवरा कारखाना आपण पाहिलं, मी अर्धनपुरे साहेब आपले विखे पाटील आपल्याला माहीत आहे का हजर येतं. त्यांनी तुम्हाला सांगतो का, जिल्ह्यामध्ये कोणीच आपल्याला माहीत आहे का शेतकऱ्याला एवढा मोठा भाव दिला नाही. 3200 रुपये भाव देण्याचं काम मला स्वतः त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून केला. आणि मग तुमचा तर कसा खाजगी कारखाना आहे, तुम्ही आता तुम्हाला सांगतो का वडिलाचा कारखान्याचं नाव आणि संपवलं. आता मुलगाही सुद्धा बापाचं नाव संपवतो काय, आता आपण पाहतो. आता इकडे सांगितलं तर आता करले साहेब जिल्हा बँकेची त्या मला पाहतो का कर्मचारी वापरण्याचं काम करतात. MD म्हणले करडेले साहेब आता घरगडी. अरे जिल्हा बँक तुम्हाला सांगतो का, जिल्ह्यातले जे साखर कारखाने शेतकऱ्याचे चालतात त्याला करडेले साहेब मदत करण्याचं काम 100% करण्याचा मी काम करतोय. आपण पाहिलं ही शेतकऱ्याची बँक आहे आणि शेतकऱ्याच्या बँकेच्या माध्यमातून आपण पाहिलं अनेक मोठ्या प्रमाणामध्ये मद पिकाला कर्जाला मदत होती. आपण खरीपाचं पीक असेल, ऊसाचं पीक असेल किंवा ट्रॅक्टर असेल, गाई म्हशी असेल आणि खेळतं भांडवल असेल अशा मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याचं आपण काम करतो. आणि इथं आरोप करते का म्हणले कटेले साहेबांनी फार बँकेत भ्रष्टाचार. आता त्यांच्या तोंडून भ्रष्टाचार कुठलं काही येत नाही, त्यांना माहिती का आपणच 8 करोड रुपयाचा भ्रष्टाचार करतोय. त्यांच्या चॅटमेंटून तसंच दिसण्याचं काम मला वाटतं होण्याचं काम होत आहे. आणि मग जर तुम्ही बँकी बाबतीत जर चांगली बँक चालत असाल, बोलत असाल, तर ज्या वडिलांनी तुमच्या कारखान्याचे 100 कोटी रुपये बँकेचे बुडवले आणि थकबाकी घेत गेली त्याच्या आधी पैसे भरा आणि मग बँकेवर बोलण्याचा नैतिक तुम्हाला अधिकार राहील. परंतु तुम्ही ती गोष्ट कुठल्याच प्रकारचे बोलण्याचं काम करत नाही. 100 कोटी रुपये आपण पाहिलं जिल्हा बँकेने तुमच्या कारखान्याला दिले, त्याचे कुठं विल्हेवाट लावली, त्याचे पैसे कुठं खर्च केले ती एकदा दाखवा. अरे तुम्हाला एवढी सवय लागली का तुमचा जे कारखान्यातून किराणा दुकान सुद्धा तुम्हाला किराण्याचा बाजार सुद्धा तुमच्या घरी जाण्याचं काम होतंय. इस्त्रीचे कपडे जिथं तुमच्या धोब्याकडे टाकतात त्याचे पैसे तुम्हाला त्याच्यातून देण्याचं काम होतं. आणि मग तुम्ही प्रत्येक गोष्ट त्याच चष्म्यातून पाहण्याचं काम मला वाटतं होण्याचं काम होत आहे. त्यामुळे तुम्ही काय कुठल्या प्रकारचा याच्यावर विश्वास ठेवण्याचं काही काम करू नका. आज कारखान्याची अवस्था केली, शोधगर्दीची अवस्था केली, विद्यापीठची अवस्था केली आणि विकासाच्या कामाला तर वाटत लावली. त्या काळामध्ये सांगितलं करविले साहेबाने बीडला पाणी देण्याचा निर्णय घेतलाय. अरे बीडला पाणी द्यायचा असा खोटा कुठंतरी निगेटिव्ह आपण प्रचार करायचा. आणि मग जर बीडला पाणी जर करडिलेने देण्याचा निर्णय घेतला तर 2 बोटाचं कुठंतरी करडिलेचं पत्र असेल ना. मग आता तुमच्या मामाकडे ती खातं मागच्या सरकारच्या काळातही खातं होतं आणि आजही तुम्हाला सांगतो का 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळात तुमचं जलसंपदा खातं तुमच्याकडे होते. 2 बोटाचं कुठंतरी कागद दाखवण्याची गरज होती, कधी दाखवलं नाही. त्याच्यावर आपल्या अधिकाऱ्यांच्या जनतेने विश्वास ठेवला, आपलं पाणी पळवायचं निघालं. आता मला काही बिडला जाऊन भरायचं नव्हतं किंवा माझा स्वयराही कुठं बिडला नव्हता आणि मा असलं तरी मला काही त्या गोष्टीची गरज नाही. आपल्याला माहिती का राव आपण राहुरी तालुक्याचं मूळ धरण आहे. आतापर्यंत आपण निळवंडेची परिस्थिती पाहिली. निळवंडेचा आपण तुम्ही 50 वर्ष जे काय राज्य देशाचे नेते म्हणतात 50 वर्षापूर्वी आपण नारळ फोडलं. 50 वर्षात तुम्हाला सांगतो का तुमचा हृदया निळवंडेचं पाणी आलं नाही. देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबाचं सरकार होतं, नरती नीती आपण नितीनजी गडकरी साहेबांनी निधी दिला आणि आज आपण पाहतो का राहुलला पाणी देण्याचं काम झालं. परंतु त्याचाही सुद्धा श्रेय आणि क्रेडिट नेण्याचं काम केलं. आता काय आपण प्रचार सुरू केला म्हणले करडिले साहेब म्हणतात आता मी एवढ्याच वेळेला उभा राहणार, परत काय उभं राहणार नाही. आणि मग लोकाला प्रचार काय करतात तर करडिले साहेब म्हणले आता उभं राहिले निवडून आले तर परत तिकडे येणारच नाही. आणि मग दुसरी काय सांगतात तर आता सगळ्या महाराष्ट्रातून देशाचा पुनर्वसन होणार आहे आणि मग करडिले साहेब इकडे कधी येणारच नाही. आता पुनर्वसन करण्याचं अधिकार मला थोडं याला उमेदवारी दिलीत का काही मला माहिती नाही. आता ते सांगतात का आता हे बदल होणार आहे. ब्रँडेड कंपनीचे शूज, चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच
प्रवरा फुटवेअर संगमनेर, उत्कृष्ट क्वालिटीची 21 वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण. स्केचर्स, बकारू, ॲब्रॉस, कॅम्पस, स्पार्क, हूव, ली कूपर, रेड चीफ, वुडलँड, मेडिफिट, केरी, लान्सर, फ्रँकी, बाटा, पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण. प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर. 90 11 77 71 28.